नमस्कार, माझे नाव नचिकेत निलेश नांदगिरीकर, राहणार कोल्हापूर. शाळेचे नाव श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर. श्लोक निवड क्रमांक 6. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मदा सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभवारू. अनुराधाताईंनी याचे उत्तम प्रकारे व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच याचा मला कळालेला अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. याचा अर्थ असा होतो की हे मना, क्रोध हा शेवटी दुःखदायक आहे, म्हणून त्यापासून दूर राहा. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस. याचाच अर्थ असा की नंतर पश्चाताप व खेद होण्यापेक्षा आधीच क्रोधावर नियंत्रण ठेवलेले चांगले असते. आपण लहानपणापासून ऐकत आलेली गोष्ट म्हणजे मुंगसाची गोष्ट. या गोष्टीत एका नवऱ्याने मुंगूस पाळावयास आणलेले असते, परंतु त्याच्या भांडखोर बायकोने त्या मुंगसाचा सारखा रागराग करत आलेला असतो. एके दिवशी त्यांच्या बाळाला चावण्यास एक विषारी साप येतो, परंतु मुंगूस असल्या कारणाने त्या सापाला ते मुंगूस मारून टाकते. परंतु त्याची बायको जेव्हा घरी येते आणि बघते, तेव्हा त्या मुंगसाचे तोंड रक्ताने माखलेले दिसते. त्यामुळे ती त्याचा हत्या करते व चुकीचा निर्णय घेते. यामुळे तिचेच नुकसान होते, परंतु हे तिला कळत नाही. व तसेच अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे क्रोधाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणारा क्रोध व दुसरा म्हणजे दुसऱ्याचे भले करण्यासाठी करून घेणारा क्रोध. दुसऱ्याचे भले करण्यासाठी होणारा क्रोध हा नेहमी चांगलाच असतो, परंतु स्वतःचे नुकसान करून घेणारा क्रोध हा वाईट असतो. त्यानंतर येते ती कामवासना. आपल्याला सर्वांनाच रामायणातील रावण ही व्यक्तिरेखा माहीत आहे. रावणाला काम हे विकार जडल्यामुळे त्याचा सर्वता ऱ्हास होतो. म्हणून काम व क्रोध हे विकार अंगीकारू नयेस, असे समर्थ रामदास म्हणतात. त्यानंतर आपण कधी मत्सर नाही केला पाहिजे. मत्सर म्हणजे काय? तर दुसऱ्याचा झालेला आनंद पाहून आपल्याला होणारे दुःख. या मत्सराबरोबरच ढोंगीपणा हा देखील होतो. याचे देखील अनुराधाताईंनी उत्तम उदाहरण सांगितलेले आहे. शेवटी मी एवढेच आवाहन करतो की आपण नक्कीच सज्जनगडला गेले पाहिजे. तेथे एक वेगळी आध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जा आहे, ती मिळवली पाहिजे. धन्यवाद.